लक्ष्मण हाके सरकारी एजंट असल्याचा आरोप मनोज चरांगी पाटील यांनी केला होता. तर सरकारी एजंट कोण याचं उत्तर चरांगी यांनाच विचारावं असा खोचक सवाल करत लक्ष्मण हाकेनी चरांगी यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार केलाय. लक्ष्मण हाके यांचा आजचा सातवा दिवस आहे. लक्ष्मण हाके माझ्यासोबत आहेत. चरांगी पाटील असं म्हणाले की तुम्ही सरकारी एजंट आहात. सरकारी एजंट कोण? कार्यकर्ता असतो का? सरकारला बांधणारा कार्यकर्ता सरकारचा एजंट कसा असू शकतो? ते चरांगींनाच विचारा कोण एजंट आहे काय आहेत. सरकारी एजंट असतो तर सरकारची माणसं येतं, गाड्या घोडं फिरलं असतं, आमदार मंत्री मी असे इथनं आले असते ना. आत्तापर्यंत एकही आलेलं नाही. मग कसा एजंट असू शकतो? मी त्यांनाच त्या प्रश्नाचं उत्तर विचारा की जर मराठा समाजाला जर OBC मधून आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुका लढवेल असे ते म्हणाले. निवडणुका त्यांचा पॉलिटिकल अजेंडा तर पहिल्यापासूनच होता, त्यात नवीन काही नाही. लोकसभेला त्यांनी काय करायचं ते केलेलंच आहे. आणि कुणाच्या जोरावर ते म्हणजे कुणाकुणाला बरोबर घेऊन करणार आहेत निवडणुका? निवडणुका कुणाबरोबर जाऊन करणार आहेत सांगावं मला काहीतरी. ते कुणाला बरोबर घेणार आहेत? कारण निवडून येऊन आरक्षण संपवायचं आहे का? कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, वडीगोद्री, जालना.